नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र इन्स्टंट कुरडई. इन्स्टंट कुरडई म्हणजेच कुरडई बनवण्यासाठी ना गहू ना तांदूळ भिजत ठेवण्याची आवश्यकता आहे किंवा त्यापासून चीक काढण्याची आवश्यकता आहे. अगदी झटपट तयार होणारी ही कुरडई असणार आहे. चवीला भन्नाट लागते. तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलली जाते. कुरडई बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे वर्षभरासाठी आरामशीर टिकते. व्हिडिओला सुरुवात करूयात. इन्स्टंट कुरडई बनवण्यासाठी या ठिकाणी हे पीठ मी घेतलेलं आहे. तर हे पीठ कशाचं आहे किंवा हे पीठ कसं बनवलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर या पीठापासून आपण आज कुरडई बनवणार आहोत. तर हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे. तर कपाने मोजून 2 कप भरून इतकं पीठ आपल्याला इथं ही कुरडई बनवण्यासाठी घ्यायचं आहे. हे पीठ आहे ते तांदूळाचं पीठ आहे. हे पीठ बनवण्यासाठी मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर त्यामधलं पाणी पूर्णपणे नितळून घेतलं आणि सुती कापडावरती हे तांदूळ पसरून घेतले. हे तांदूळ सुकवण्यासाठी घरामध्येच फॅनखाली मी पसरून घेतलेले होते. त्यानंतर तांदूळ 2 तासासाठी छान सुकवून घेतले घरामध्ये आणि गिरणीमधून दळून आणले. तर अशा प्रकारे हे पीठ आहे ते मी बनवलेलं आहे. ते पीठ मी या ठिकाणी कपाने मोजून 2 कप भरून इतकं घेतलेलं आहे. तर पुढच्या कृतीकडे वळूयात. या ठिकाणी गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला कपाने मोजून पाणी घालायचं आहे. 2 कप पिठासाठी आपल्याला इथं 4 कप इतकं पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच पीठ किती आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे. हे जर का तुम्ही परफेक्ट मेजरमेंट वापरलं तर तुमची कुरडई आहे ती अगदी परफेक्ट बनून तयार होते. कुठेही तुमचं पीठ पातळ होणार नाही, पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत, अगदी पांढरी शुभ्र कुरडई बनून तयार होते. यामध्ये चवीकरता मीठ घातलं, 1/2 चमचा पापडखार घातलेला आहे. मीठ आणि पापडखार पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाण्या एक छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस आहे तो फुलच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण घेतलेलं 2 कप भरून इतकं पीठ यामध्ये घालूयात. गॅस फुल केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी आहे ते पिठाच्या वरती येत आहे. पाणी पिठाच्या वरती अशा पद्धतीने आलं तर आपल्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. आणखीनही गॅस आहे तो अगदी फुलच आहे. फुल गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी गॅस आहे तो मीडियम करणार आहे आणि हे पीठ आहे ते या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. हे पीठ बनवण्यासाठी या ठिकाणी मी रेशनच्या तांदूळाचा वापर केलेला आहे. तर आज आपण जी कुरडई बनवत आहोत ती रेशनच्या तांदूळापासून बनवत आहोत. तर या ठिकाणी हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करत असताना आता मी गॅस आहे तो अगदी लो टू मीडियम ठेवलेला आहे. त्यामुळे या पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. जर का छोट्या मोठ्या गुठळ्या झालेल्या असतील त्या देखील फुटल्या जातात जर का आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स केलं तर. हे पीठ थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण कंटिन्युअस अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे. त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. कुरडई आहेत त्यामुळे यामध्ये फक्त मिठाचा आणि पापडखारचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलेही दुसरे फ्लेवर्स ॲड करू शकता, जसं की जिरे, कोथिंबीर किंवा लाल मिरची पावडर, जर का तुम्हाला आवडत असेल तर. तर या ठिकाणी हे पीठ मी छान असं पळीने फेटून घेत आहे जेणेकरून यामध्ये काही छोट्या मोठ्या गुठळ्या असतील त्या देखील फुटल्या जातात. जेवढं पीठ आपण व्यवस्थित असं फेटून घेऊ किंवा मिक्स करून घेऊ तेवढं हे पीठ छान असं मऊसर तयार होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी हे पीठ मी छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर पीठ छान असं घट्टसर झालेलं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवा गॅस अगदी लो करायचा आहे आणि 7 ते 8 मिनिटासाठी या पिठाला आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी हे पीठ आहे ते आपण वाफेवरती शिजवून घेत आहोत. त्यामुळे गॅस लो ठेवा आणि अगदी 7 ते 8 मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवा.
7 ते 8 मिनिटांनंतर इथं बघू शकता पीठ छान असं वाफून झालेलं आहे, पिठाने छान अशी वाफ पकडलेली होती. आता हे पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तर या ठिकाणी कुरडई बनवण्यासाठी जे आपलं पीठ लागणार आहे ते आपलं इथं छान असं वाफून झालेलं आहे. आता हे पीठ तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता, त्यानंतर एका तांब्याने किंवा पेल्याने हे पीठ छान असं तुम्ही मऊसर करू शकता, किंवा एखाद्या प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये भरून हे पीठ तुम्ही मऊ करू शकता, किंवा एका सुती कापडामध्ये घेऊन देखील हे पीठ तुम्ही छान असं मऊ करू शकता. पण हे पीठ मी डायरेक्ट कढईमध्येच व्यवस्थित असं अशा पळीने फेटून घेत आहे, मऊ करून घेत आहे. कुठल्याही कॅरीबॅग किंवा कापडावरती हे पीठ न काढता मी या कढईमध्येच हे पीठ छान असं मऊसर करून घेतलेलं आहे. या ठिकाणी कुरडई बनवण्यासाठी लागणारं पीठ तयार आहे. पीठामध्ये अजिबात गुठळ्या नाहीत. आता हे पीठ आपण अशा प्रकारच्या साच्यामध्ये भरूयात. साच्याला मी अशा प्रकारची मोठ्या मीडियम होलची प्लेट घातलेली आहे. तुम्हाला कुरडईची काडी कुठल्या साईजमध्ये पाहिजे त्यानुसार या साच्यामध्ये तुम्ही प्लेट घालू शकता. मी मीडियम होलची प्लेट या ठिकाणी कुरडई बनवण्यासाठी वापरणार आहे. साच्यामध्ये पीठ भरल्यानंतर उरलेलं पीठ आहे ते आपल्याला अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे. या ठिकाणी गॅस लो ठेवू शकता तुम्ही किंवा बंद करू शकता आणि त्यानंतर कुरडई घालू शकता. जर का तुम्हाला कुरडई घालण्यासाठी जास्त वेळ लागणार असेल तर गॅस थोड्या वेळासाठी मीडियम ठेवा, सॉरी लो ठेवा, आणि मग कुरडई बनवण्यासाठी घ्या. लक्षात ठेवा, उरलेलं पीठ आहे ते झाकूनच ठेवा. पीठ आठरलं तर कुरडई व्यवस्थित येणार नाही. ही कुरडई मी घालण्यासाठी या ठिकाणी एक पॉलिथीन शीट अंथरून घेतलेलं आहे, याच्यावरती मी ही कुरडई घालत आहे. तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र कुरडई बनून तयार होत आहे. कुरडई बनवताना मध्येच कुठेही तुटली जात नाही आणि पीठ देखील अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट अशी इथं आपली कुरडई बनून तयार होत आहे. कुरडई बनवत असताना साच्या फिरवताना देखील कुठेही जड जात नाही, अगदी इझिली कुरडई बनून तयार होत आहे आणि कुरडई अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे, तुम्ही बघू शकता, आणि वेडे देखील छान पडत आहेत. तर याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कुरडया आहेत त्या बनवून घेणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व कुरडया बनवून घेतलेल्या आहेत आणि फक्त 2 कप पिठामध्ये खूप साऱ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊयात. तर या ठिकाणी कुरडई 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत, त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता ही कुरडई बनवून तयार झालेली आहे. यामधल्या काही कुरडया मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही कुरडई तेलामध्ये घालता क्षणी मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलत आहे आणि विशेष म्हणजे कुरडई अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला काही कुरडयात तळून दाखवत आहे. सर्वच कुरडयात छान अशा दुप्पट तिप्पट फुलल्या जात आहेत. अगदी कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही इन्स्टंट कुरडई तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण चवीला कुरडई भन्नाट लागते आणि दिसाय देखील पांढरी शुभ्र बनवून तयार होते. या ठिकाणी मी काही कुरडयात तळून घेतलेले आहेत, बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत, अगदी कुरकुरीत अशा कुरडयात तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन